नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे जेएमडी आर्ट्स, बीडब्ल्यू कॉमर्स आणि सायन्स कॉलेज सिन्नर, मी प्राध्यापक हेमंत कुमार गायकर आज आपल्यासोबत TYBA प्रथम सत्राच्या कृषी भूगोल या विषयात आपले स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओत आपण सामुदायिक शेतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. साधारणतः 3 दशकांपूर्वीच पर्यावरणाचे जतन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने परिसराला सुयोग्य ठरतील अशा काही शेती पद्धती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातून सेंद्रिय शेती, गट शेती, सामूहिक शेती, सहकारी शेती, कौटुंबिक शेती, शेतीपूरक व्यवसायांची जोड देणे इत्यादी प्रयत्न सुरू झाले. यातील सामूहिक शेती हा एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. शाश्वत विकास व पर्यायाने शाश्वत शेतीची एक भाग आहे, म्हणून सामुदायिक शेतीचा विकास होत आहे. सामुदायिक शेती अर्थ विविध प्रकारे केल्या जाणाऱ्या शेतीमुळे पर्यावरणाचा हास होत आहे. जंगलतोड, मृदादू, पाण्याचा अपुरा साठा, प्रदूषण, अनारोग्य व अशांतता अशा अनेक परिणाम मानवाच्या क्रियाप्रक्रियांमुळे निर्माण झाले आहेत. आज जरी आधुनिक शेतीने उत्पादन वाढ साध्य करून सकारात्मक परिणाम दर्शविला असला तरी त्यामुळे झालेली व पुढे होणारी पर्यावरण हानी आणि त्यांचा पुढील पिढ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन लागल्यावर शेती पद्धतीत बदल सुचविण्यात आले व त्यातून सामुदायिक शेती उदयास आली. व्याख्या: ज्या लोकसमूहास आणि शेतकऱ्यांच्या गटास आपल्या जमिनीचे आरोग्य व स्थानिक खाद्यान्ने सुस्थितीत असावेत असे वाटते त्यांनी एकत्र येऊन केलेली शेती म्हणजे सामुदायिक शेती होय. सामुदायिक शेतीची वैशिष्ट्ये: 1. सहकारी पद्धतीने शेती. 2. शेतकऱ्यांचा शेतीवरील हक्क. 3. शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला. 4. स्थानिक खाद्यान्नाचे उत्पादन. 5. सामुदायिक शेतीतील जोखमीचे प्रमाण अधिक. 6. आधुनिक शासक रूप. 7. भारतातील सामुदायिक शेतीचे स्वरूप. सहकारी पद्धतीने शेती. सामुदायिक शेती पद्धतीमध्ये शेतीची सर्वच्या सर्व कामे किंवा काही कामे अनेक शेतकरी एकत्र येऊन स्वेच्छेने सहकारी पद्धतीने करतात. जमीन मालक, जमीन व्यवस्थापक, प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी व इतर सभासद असे सामुदायिक शेतीतील भागीदार असतात व ते एकत्रपणे परस्पर सामंजस्याने सर्व निर्णय घेतात व कामे करतात. 2. शेतकऱ्यांचा शेतीवरील हक्क. या प्रकारच्या शेतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा आपला शेतीवरचा हक्क कायम असतो, म्हणजेच शेतकऱ्यांचा समूह या शेतीमध्ये हिस्सेदारी असतो. परंतु शेतकऱ्यांचा शेतीवरचा हक्क किंवा तो शेतीमध्ये हिस्सेदार असला तरी सामुदायिक शेती पद्धतीमध्ये शेतीची व जमिनीची मालकी समाजाची किंवा शासनाची असते. म्हणजेच या पद्धतीत समूह सदस्य आपली स्वतःची बहुतेक जमीन आणि इतर साधनसामग्री समाजाच्या किंवा सोसायटीच्या नावे करतात. हे सदस्य एका सर्वसाधारण व्यवस्थापक मंडळाच्या नियंत्रणाखाली एकत्रितपणे काम करतात. शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला. सामुदायिक शेतीमध्ये कामाचा दिवस हे परिणाम धरून सदस्यांना मोबदला दिला जातो. सदस्यांच्या मुख्य उत्पन्नाची बाब म्हणजे समूहाला मिळणारा हंगाम आणि सदस्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून मिळणारा दुय्यम स्वरूपाच्या उत्पन्नाचा लहानसा भाग होईल. यातून शेतकऱ्याला आपल्या कामाचा मोबदला मिळत असतो. याबरोबरच शेती करणाऱ्यास दीर्घकालीन भाडेपट्टीने जमीन दिलेली असते. या माध्यमातून शेतकऱ्याला आपल्या कामाचा मोबदला मिळत असतो. स्थानिक खाद्यान्नाचे उत्पादन. या पद्धतीमध्ये शाश्वत पद्धतीने स्थानिक खाद्यान्नाचे उत्पादन घेण्याकडे कल असतो व खाद्यान्न उत्पादनास इतर अनेक कृती योजनांची जोड दिलेली असते. या तत्त्वांनुसार सामुदायिक शेती केली जाते. अर्थात या प्रकारच्या शेतीमध्ये खाद्यान्नाचेच उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात घेतले जाते. सामुदायिक शेतीतील जोखमींचे प्रमाण अधिक. या शेतीमध्ये प्रचंड भांडवल गुंतवणूक करावी लागते आणि यातील बराचसा प्रदेश कमी पावसाचा, कडक हिवाळ्याचा अवर्षण प्रवण असल्याने शेती करणाऱ्यामध्ये जोखीम अधिक असते. शिवाय बाजारभाव कोसळण्याचा धोका असतो. मालाला उठाव नसल्यास गोदामांमध्ये माल साठत जातो व पडून राहतो. शेतकऱ्यास परतावा मिळण्यास विलंब लागतो. आधुनिक शाश्वत रूप.
व्यापारी धान्य पिकांच्या शेतीचेच हे एक आधुनिक शाश्वततेचे नेणारे रूप निर्माण झाले आहे. या तुलनेत रशिया, जर्मनी व चीनमधील सामुदायिक शेतीचे स्वरूप पूर्ण वेगळे म्हणजे साम्यवादी विचारसरणीशी जोडलेले आहे. या देशांमध्ये शेतजमिनीची मालकी व्यक्तिगत नसते तर राष्ट्रीय संपदा म्हणून ती ओळखली जाते. शेती करण्याच्या सर्व निविष्ठा सरकार पुरवीत असते व सरकारद्वारेच उत्पादन घेतले जाते व त्यांचे वाटप केले जाते. भारतातील सामुदायिक शेतीचे स्वरूप. भारतातील सामुदायिक शेतीचे स्वरूप हे पूर्णपणे वेगळे आहे. शेतीमध्ये तोटा होणे, कमी उत्पादकता, सीमांत व लहान शेतकऱ्यांची खूप मोठी संख्या, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, दारिद्र्य, कृषी निविष्ठांची वाढती किंमत, मानसिक ताण तणावामुळे आलेली हतबलता अशा कारणामुळे भारतातील 40% अधिक शेतकरी शेती सोडण्याच्या मनस्थितीत असतात. याशिवाय वर्तमान शेतीमुळे होणारा पर्यावरणाचा हाच सामाजिक अशांततेमुळे निर्माण झालेला नक्षलवाद अशी काही कारणे आहेत. या सर्व समस्यांवर एक उपाय म्हणजे सामुदायिक शेती होय. भारतातील सामुदायिक शेतीत सीमांत व लहान भूधारक यांची संख्या जास्त असते, त्यामुळे भारतात सामुदायिक शेती फार कमी प्रमाणात केली जाते. काही देशांमध्ये शेती विकासाचे आणि पर्यायाने जलद आर्थिक विकासाचे एक प्रतिमान म्हणून शेतीचा एक क्रांतिकारी व अभिनव प्रयोग म्हणजेच सामुदायिक शेती होय. परंतु हा प्रयोग काही काळ व काही देशांपुरताच मर्यादित राहिला. अल्पविकसित व अविकसित देशांतील शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता त्या देशांमध्ये सामुदायिक शेती प्रकार लागू होत नाही किंवा लागूही पडत नाहीत. धन्यवाद.